प्लीज सब्सक्राइब लाइक एंड शेयर। शेतीच्या संपूर्ण माहितीसाठी चॅनल सब्सक्राइब करा। शेतीच्या अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी घंटा बटणवर क्लिक करा। खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात। उडीद ही 70 ते 75 दिवसात येणारे पीक असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ उठू शकतात। दुबार तसेच मिश्र पीक पद्धतीमध्ये ही दोन्ही पिके अतिशय महत्त्वाची आहे। मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते। पाणी साचून राहणारी झारपड चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी। उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी, ती चांगली तापू द्यावी आणि पावसाळा सुरू होतात कोळव्याच्या पाळ्या मारून सपाट करावी, दसकटे वेचून घ्यावे। याच वेळी हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत घालावे। मुगाच्या सुधारित जाती कोपरगाव BM4, BPM R 145, BM 2002-1, BM 2003-2, PKV FKM 4, PKV Green Gold, वैभव, तसेच उडदाच्या सुधारित जाती BDU 1, EAU 1, PPU 4, EAU 2, PKV Udit 15। पेरणीचा कालावधी पिकाची पेरणी जूनच्या शेवटच्या ते जुलैच्या पहिल्या आठवड्या दरम्यान करावी। पेरणी उशीर झाल्यास उत्पादनात घट येते। बियाण्याचे प्रमाण व बीज क्रिया हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणे पुरेसे आहे। पेरणीपूर्वी बियाणास प्रति किलो 22 टीन 1 ग्रॅम किंवा थायरम 2 ग्रॅम चोळावे। तसेच डायक्रोडमा 4 ग्रॅम किलो बियाणास बीज प्रक्रिया केल्यास बुरशीजन्य रोगापासून पिकाचे नुकसान होत नाही। त्याचबरोबर 10 किलो बियाणास जीवाणू संवर्धक रायझोबियम व PSB प्रति 250 ग्रॅम लावून पेरणी करावी। पेरणीचे अंतर 45x10 cm असावे। खताची मात्रा जमिनीची मशागत करताना जमिनीत शेणखत व्यवस्थित पसरावे। पेरणीच्या वेळी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे। अंतर मशागत पेरणीनंतर सुरुवातीच्या 1 महिन्यात तण नियंत्रणासाठी 1 कुरपणी व 2 कुळपण्या कराव्यात। आंतरपीक पद्धतीचा वापर या पिकाच्या कालावधीमुळे ही दोन्ही पिके तूर ज्वारी कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात। रोग कीड नियंत्रण बोरी मूग पिकावर विशेषतः बोरी रोगाचा प्रादुर्भाव होतो। बोरी रोग फुलाच्या पूर्वी अथवा पीक फुलोऱ्यात असताना आल्यास जास्त प्रमाणात होते। नियंत्रणासाठी सल्फेक्स 0.30% किंवा 20-22 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। तसेच 30 पोथाची गंधकाची बुकटी 20 किलो हेक्टरी दुरळणी करावी। शेंगा पोखरणारी आळी या आळीचा बंदोबस्त करण्यासाठी किनॉलफॉस 35 EC 0.07% 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून कीटकनाशकाची फवारणी करावी। पीक काढणी पिकाच्या बहुतांश शेंगा पक्व झाल्यास पावसाचा अंदाज पाहून काढणी त्वरित करून तोडणी केलेल्या शेंगा व्यवस्थित पसराव्यात। तोडणी केलेल्या शेंगा उन्हात वाळवून काटीने बडवून किंवा ट्रॅक्टरने मळणी करून खेळत्या हवेच्या वातावरणात साठवाव्यात। उत्पादन 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर। प्लीज सब्सक्राइब लाइक अँड शेअर। शेतीच्या संपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा। शेतीच्या अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी घंटा बटणवर क्लिक करा।